स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार सर्वांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि श्रावण सेवेमध्ये रममाण असाल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावण बुधवारी करण्याचा उपाय सांगणार आहे। आता श्रावण मंगळवारी करण्याचे उपाय कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे, तर लक्षात घ्या। प्रत्येक मंगळवारी श्रावणातले आता 2 महिने श्रावण आहे, तर 2 महिने प्रत्येक मंगळवारी सुद्धा तुम्ही ते उपाय करू शकता। आजचा बुधवारचा उपाय सांगणार आहे, ते देखील प्रत्येक बुधवारी तुम्ही ते उपाय करू शकता। उपाय सोपे, साधे आणि शिवशंकर भगवानांशी निगडीत आहेत। सेवा आहेत, या काही सेवा मी तुम्हाला देत आहे, या सेवा तुम्हाला करायच्या आहेत, या सेवेचे फळ तुम्हाला निश्चितच मिळेल अशी आशा व्यक्त करते मी। आजचा उपाय आहे बुध ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी। आता बुध ग्रह का स्ट्रॉंग करायचा? तर आपली बौद्धिक क्षमता, शिक्षण क्षेत्रामध्ये यश, नोकरीमध्ये व्यवसायामध्ये यश यावं, किंवा तुम्ही कुठलेही वाणीचं काम करत असाल, बोलण्याचं काम करत असाल, म्हणजे प्रत्येकासाठीच, आईनं मुलांसाठी करण्यासाठीचे उपाय आहेत, स्वतःसाठी करण्याचे उपाय आहेत। जे जे कुणी बौद्धिक क्षेत्रात काम करतात, व्यवसायात काम करतात, नोकरी, मानसिक ज्यांना सुधारणा करायची आहे, त्या सर्वांनी मानसिक स्ट्रॉंग, म्हणजे मन स्ट्रॉंग करायचं आहे, मन चलबिचल करत आहे, त्या प्रत्येकानं हे उपाय करायचे आहेत। आणि हे उपाय तुम्हाला 100% काम करतील याची मी तुम्हाला अगदी खात्री देते, कारण उपाय सात्विक आहेत, सेवा आहेत या। या सेवा तुम्ही जर केल्यात तर बघा, तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टींमध्ये चांगला फरक पडेल। बुध ग्रह म्हणजे आपल्याला बुधवार हा श्री गणपती आणि दुर्गा माता, मंगळवार सुद्धा आणि बुधवार सुद्धा गणपतीला समर्पित केला जातो, त्यामुळे आपण जर या सेवा केल्या तर आपल्या आयुष्यात मोठे बदल घडू शकतात। आणि 4 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातले 4ही उपाय केलेत तरी चालेल, किंवा 4ही 1, 2, 3 तुम्हाला जमतील तितके उपाय केलेत तरीही चालेल। आता पहिला उपाय आहे, आपण शिवपूजा करणारच आहोत, रोज श्रावणामध्ये अभिषेक करणार आहोत, तर तुम्हाला बुधवारी काय करायचे आहे? हिरवे जे मूग असतात, अख्खे मूग, डाळ नाही, पूर्ण जे मूग असतात, 108 दाणे तुम्हाला त्याचे घ्यायचे आहेत। आणि ते पाण्यामध्ये, म्हणजे आपण जे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेतो, त्यात ते घालायचे आहेत, किंवा भांड्यामध्ये छोट्या ते घालायचे आहेत, आणि ते भगवान शिवशंकरांवर समर्पित करायचे आहेत। पण ते कसे करायचे आहेत? सगळ्यात आधी लक्षात घ्या, मी कोणत्याही प्रकारचा अभिषेक जेव्हा तुम्हाला सांगते, सगळ्यात आधी साध्या शुद्ध पाण्याने अभिषेक करून घ्यायचा, त्यानंतर जे द्रव किंवा जी वस्तू सांगितली आहे त्याचा अभिषेक करायचा, बरोबर 108 दाणे मुगाचे घ्यायचे, त्याचा अभिषेक करायचा। आणि ते झालं की पुन्हा पाण्याने स्वच्छ पिंड पिंडी स्वच्छ करायची। शिवपिंडीला कधीही तसंच, आपण केलेला अभिषेक त्याच्यावरच आहे आणि तसंच आपण ठेवून आलोय, त्याच्यावर दूध आहे, पंचामृत आहे, असं कधीही ठेवून यायचं नाही। शिवशंकराला पहिला अभिषेक आणि शेवटचा, म्हणजे तिसरा अभिषेक हा पाण्याचाच झाला पाहिजे। मधला अभिषेक जो आहे तो द्रव किंवा वस्तू किंवा कोणतीही गोष्ट मी सांगते त्याचा करायचा आहे। लक्षात घ्या, पहिल्यांदा पाणी अभिषेक करा 21 वेळा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणत। दुसऱ्यांदा हिरव्या मुगाचा अभिषेक ते पाणी संपेपर्यंत करा। तिसऱ्यांदा पुन्हा पाण्याने अभिषेक करा। असा सोप्या पद्धतीने तुम्हाला, घरात करा, बाहेर करा, कुठेही करा, मन एकाग्रता ठेवा, मन शुद्ध ठेवा, सात्विक ठेवा, मांसाहार पूर्ण टाळा आणि हे उपाय करा। ह्याचं काम तुम्हाला करणारच, हे कधीही उपाय तुम्हाला फेल होणार नाही। दुसरा उपाय म्हणजे उद्या गणपतीला 21 दुर्वा तुम्हाला चढवायच्या आहेत, 11 किंवा 21, आणि शिवपिंडीवर सुद्धा 21 किंवा 11 दुर्वा तुम्हाला उद्याच्या दिवशी चढवायच्या आहेत। हा सुद्धा उपाय तुम्ही, म्हणजे ही सुद्धा सेवा तुम्ही घरात करू शकता किंवा मंदिरात करू शकता। ज्यांना मंदिरात जमत आहे त्यांनी मंदिरातच करा, जास्त तुम्हाला पटीने पुण्य मिळेल। पण ज्यांना मंदिर नाही, आता बाहेर देशातून सुद्धा आपले व्हिडिओ बघितले जातात, मंदिर नाही, त्यांनी घरातल्या शिवपिंडीवर हे अभिषेक केले तरी चालतील। आता दुर्वा कशा व्हायच्या? सगळ्यात आधी पाण्याने ओम नमः शिवाय म्हणत अभिषेक करून घ्यायचा, त्यानंतर दुर्वा व्हायच्या, आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा, म्हणजे दुर्वा तशाच ठेवायच्या, 2 पाण्याचा अभिषेक आणि दुर्वा व्हायच्या, पांढरं भस्म लावायचं, दुर्वा व्हायच्या, पांढरं फूल व्हायचं, उदबत्ती धूप दाखवायचा, आणि झालं, म्हणजे एवढं तरी करायचं, आणि नैवेद्य दाखवायचा कोणत्याही पांढऱ्या वस्तूचा, जसं की केळ असेल, साखर असेल, दूध असेल, असा पांढऱ्या वस्तूचा नैवेद्य दाखवायचा। तुमच्या सगळ्या समस्या दूर होतील आणि मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतील। प्रत्येक बुधवारी हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे। आता
तिसरा उपाय बुधवारी बैल म्हणजे नंदी ज्याला आपण म्हणतो त्याला हिरवा चारा तुम्हाला घालायचा आहे, हिरवा चारा नंदीला घालायचा आहे। आणि तुम्हाला म्हणजे बैल जर तुमच्या इथे असेल तर अवश्य हा उपाय करा, नाहीतर भाज्या घाला, चारा मिळत नसेल तर बुधग्रहाचे सगळे दोष तुमचे समाप्त होतील, तुमच्या आयुष्यात प्रगती येईल, यशप्राप्ती येईल आणि आर्थिक लाभ, आर्थिक भरभराट तुमची भरपूर होईल। म्हणून हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे। चौथा आणि शेवटचा उपाय, बुधवारी तुम्हाला हिरव्या वस्तूंचे दान करायचे आहे। हिरवे मूग तुम्ही 1/4 किलो, 1/2 किलो, 1/2 किलो तुमच्या परिस्थितीप्रमाणे हिरवे मूग ब्राह्मणाला, गरीबाला दान करू शकता, हिरव्या वस्तू दान करू शकता, हिरवे कपडे दान करू शकता, हिरव्या बांगड्या सुवासिनीला दान करू शकता किंवा एखाद्या मंदिरात ठेवून येऊ शकता। दान कुणी घेतच असं नाही, अशा वेळेस मी जेव्हा तुम्हाला सांगत असते की दान करा, जर तुमच्याकडून दान घेणारं कुणी नसेल तर सरळ मंदिरात ठेवून या, मंदिरात ठेवल्यावर पुजारी किंवा कोणी ना कोणी ती वस्तू आपोआपच आपल्या घरी घेऊन जातं। मंदिरातली वस्तू ही कधीही तिथंच राहत नाही तर ती आपोआप घेतली जाते। म्हणून ज्यावेळेस मी तुम्हाला सांगते गरीबाला दान करा किंवा ब्राह्मणाला दान करा, अशा वेळेस जर तुमच्याकडून दान घेणारं कुणी नसेल तर तुम्ही सरळ या वस्तू मंदिरात ठेवून येत जा। तुमचा बुधग्रह इतका प्रबळ होईल आणि आपल्या आयुष्यात प्रत्येक ग्रह स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला काही ना काही प्रयत्न करावा लागतो। एक जरी ग्रह इकडचा इकडे झाला तरी आपल्या आयुष्यात अनेक समस्या येतात आणि मग आपल्याला वाटतं की आपण कुठं चुकतोय, नक्की आपल्या आयुष्यात नक्की काय चाललंय, आपल्या घरात नक्की काय चाललंय, आपल्या आयुष्यात असे का दिवस येत आहेत। तर त्याचं कारण असतं की कुंडलीतले ग्रह खराब होणे। आणि कुंडलीतले ग्रह सुधारण्यासाठी वारंवार मी तुम्हाला काही ना काही उपाय देत असते। हे उपाय जर तुम्ही मनोभावे केलेत तर मी तुम्हाला खरं सांगते की तुमच्या आयुष्यात फरक पडल्याशिवाय राहणार नाही। तर उद्याचे उपाय हे करायला विसरू नका। आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे आपल्याबरोबर सगळेच जण ही सेवा करू शकतील। ही तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नम्र विनंती। श्री स्वामी समर्थ।